भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारत 24 अपडेट न्यूजमध्ये। जोपर्यंत लाभार्थी हयात आहे तोपर्यंत पेन्शन बंद होऊ देणार नाही, आमदार राजूबाबा आवळे यांची ग्वाही। हातकणंगले तालुक्यातील इंगळी पट्टण कोळोली तळंगे गावातील संजय गांधी निराधार योजना ज्या निराधार नागरिकांना लागू झाल्या आहेत अशा 318 लाभार्थ्यांना आज पट्टण कोळोलीमध्ये संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते आदेशपत्र वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार राजू आवळे यांनी, आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे आदेशाचे पत्र मंजूर करताना तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे पाहत नाही। या योजनेत बसणाऱ्या सर्वांना त्याचा लाभ मिळेल हेच बघतो। त्याचबरोबर जोपर्यंत लाभार्थी हयात असेल तोपर्यंत त्यांची पेन्शन मी बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले। यावेळी समितीचे सदस्य डॉक्टर कृष्णात मसूरकर यांनी निराधारांची बँकेत एजंटांना हाताशी धरून बँक अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचे सांगितले आणि इथून पुढे जर असे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू आणि सुधारणा न झाल्यास त्यांना ठोकून काढण्यात येईल असा सजर दमही त्यांनी दिला। त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत असे त्यांनी बोलून दाखवले। यावेळी मंडलाधिकारी अरुण पुजारी, गाव कामगार तलाठी महेश नागरगोजे खामकर, ग्रामसेवक राहुल सिद्धनाळे, सदस्य धुळा डावरे, बिरू कुशाप्पा, अनिल तोडकर, विकी जाधव, लक्ष्मण पुजारी, रवी अडके, सचिन दाभाडे, किरण लडे, नेपाजी कांबळे, दीपक सुतार आणि लाभार्थी उपस्थित होते। तर आम्हीच कमिटी, आम्ही एक रुपया सुद्धा घेत नाही हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे। तुम्हाला वाटत असेल की आमचं पैसे घेतात आणि पेन्शन मंजूर करतात, आमचा उद्देश एकच आहे की सर्वांना पेन्शन मिळायला पाहिजे। आम्ही कुठलंही गट न बघता आम्ही सही करतोय। आता कुठलंही येऊ दे, कुठल्या माध्यमातून येऊ दे, आमच्या समोर आल्यावर आम्ही सही करतोय। पण जे पैसे तुम्ही देताय ते आम्हाला माहीत नाही कुणाला देताय। मला विनंती आहे जे काम करतात खर्च आहे थोडंफार, म्हणजे तुम्हाला यायचं यायचं पेट्रोल खर्चाचा असतो तेवढंच पैसे घ्या। 1,000, 2,000, 3,000 घेऊन काय फायदा नाही, गोरगोरीवर कसं खर्च देत आहे, त्याचा तुमचा खर्च आहे, जे कागदपत्र खर्च लागतं तेवढंच तेवढं घ्या। हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे, त्यामागे कुठल्याही परिस्थितीत कुठे एक रुपयेसुद्धा आम्ही घेत नाही, आम्ही बघत बसत नाही। हे पुन्हा कडून आलं आम्हाला बरेच सांगतात, अरे एजंट सुरू आलेला आहे करू नका, परत 2,000 रुपये घेतलं 3,000 घेतलं, पण आपल्याला कशाला बजेट ठेवायचं, तुम्ही देताय। मला काय वाटतं किती पैसे जाऊ दे, पण आमचं पेन्शन मंजूर झालं पाहिजे। तुम्हाला मी ग्वाही देतो जोपर्यंत तुम्ही हयात आहे तुमचं पेन्शन मी बंद करू देणार नाही, पेन्शन मी चालू ठेवणार तुमचं। कसलंही अडचण असेल तुम्हाला सांगत जावा, आमची कमिटीची माणसं आहेत ते सांगत जावा। तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तुमच्यासाठी तयार आहे। तसं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद सहकार्याने मी या भागाचा आमदार झालेलो आहे, असंच आशीर्वाद असं सहकार्य तुमचं असू दे। आणि कसले प्रश्न असू दे तुमचा हक्काने मला सांगत जावा, ते नक्की सोडवण्याचं काम आपण करू। आता हे पेन्शन तुमचं चालू होणार आहे, पुन्हा आता हातात देऊ नका। लोक आता लोकांकडे पैसे नाहीत, त्यांना माहीत आहे आपले लोक ही बावळट असतात, पैसे काढून घेतात कुठं बी अम्मा उशी तुमचं पेन्शन मी घेतो असं बरंच उदाहरण आहेत। ATM मध्ये जाऊन पैसे घेत गपच करतात, त्यामुळे स्वतः जायचं, आपल्या घरातली कोणाला व्यक्तीला घेऊन जायचं, आपल्या हक्काचं कोण माणूस असेल त्यांना घेऊन जायचं आणि दर महिन्याला तुमचं पेन्शन तुमच्या खात्यावर जमा होते, पेन्शन कवा तटत नाही। तसेच लाभार्थ्यांची तक्रार आहे, KDC मध्ये गेलं किंवा कुठल्याही बँकेमध्ये गेलं तर लाभार्थ्यांना एक दुय्यम वागणूक दिली जाते। तर दुय्यम वागणूक देण्याचं कारण काय मला कळत नाही। अंदर साहेब, मी आमच्या संबंधित KDC बँकेच्या कर्मचाऱ्यांना तिथे बोललो तर हजर झाले नाही, पण मी या सगळ्याच्या समोरच तुम्हाला आमदार साहेब सांगू इच्छितो की KDC वाल्यांनी किंवा कुठल्याही बँकवाल्यांनी जर जास्त नाटकं केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये ठोका कसा द्यायचा असतो ती कृष्णा मसूरकरला सांगायची गरज नाही। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बंदोबस्त योग्य पद्धतीने केला जाईल। माझ्या माता भगिनीचे किंवा या वृद्ध लोकांचे कुठलं कोण कसे पैसे काढतंय हे तुम्हाला मला डीपमध्ये सांगायला लावायची गरज लागू नये। त्यामुळे आज इथं सगळेजण इथं उपलब्ध आहेत, सर्वांनी आपल्या लोकांना सांगावं आणि KDC वाल्यांना किंवा संबंधित बँक कर्मचाऱ्यांना आमदार साहेब एक पत्र काढायचं या महिन्यामध्ये आणि या प्रोसिडिंग मध्ये विषय घ्या। माननीय तहसीलदार साहेबांच्या सहीनं आणि अध्यक्ष म्हणून तुमच्या सहीनं आजपासून येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या कुठल्याही माता भगिनीचं किंवा ज्येष्ठ नागरिकी अडचण झाली लोकांना माझ्या इथं बाजारपेठेपर्यंत लाईन जाते आणि माझ्या बाजारपेठेपर्यंत गेलेल्या लाईनमध्ये लोकांना ही सगळी कोळमोरबट लोक आहेत,
दोन डोस घेतले म्हणून याचं काही संरक्षण झालं असला भाग नाही. त्या सर्वांना अजूनही मृत्यूची छायेत रोज लोक जगतायत. आणि ह्याला जर तुम्ही 100 50 जणांना जर तुम्ही तिष्ठत ठेवणार असाल तर येणाऱ्या कालावधीमध्ये मग काय करायचं आणि कशी व्यवस्था लावायची ते आपण बघू. आज कर्मचारी केडीसीचे मी निरोप देऊन सुद्धा आले नाही. त्यांचा ऑडिट असेल मला माहित नाही, ते लई मोठे माणसं असतील, पण साहेब ही जनता सगळ्यात मोठी आहे लक्षात ठेवा. ज्यावर तुम्ही आमदार झालाय आणि आम्ही सदस्य झालो एवढंच मला म्हणायचं. कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रिजवान मुजावर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.